नमस्कार। आज अश्विन कृष्ण दशमी शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, तेलातील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे तेल विक्रेत्यांवर छापे। कोपरी येथील ब्रिटिशकालीन पुलाचं रुंदीकरण तसंच मजबूतीकरण करण्याची सभागृह नेत्यांची मागणी आणि बाजारात घरगुती पद्धतीनं केलेल्या फराळालाच अधिक मागणी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। सणासुदीच्या दिवसात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं तेल उत्पादक आणि ठोक विक्रेत्यांकडे लक्ष वळवलं असून 19,132 किलो विविध प्रकारचं तेल जप्त केलंय। अन्न आणि औषध प्रशासनाच्या विशेष पथकानं जिल्ह्यामध्ये एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकून 19,132 किलो विविध प्रकारचं तेल जप्त केलंय। नवी मुंबई, ठाणे, कोण, भिवंडी, अंबरनाथ अशा विविध ठिकाणी हे छापे टाकण्यात आले। सणासुदीच्या दिवसात विशेषतः दिवाळीमध्ये खाद्यतेलाच्या मागणीत मोठी वाढ होते, अशा वेळी भेसळ होण्याचा मोठा संभव असतो। ही भेसळ रोखण्यासाठी नियोजन करून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले। अन्न सुरक्षा कायद्यानुसार उत्पादक अथवा ठोक विक्रेत्याला सुट्या तेलाची विक्री करता येत नाही। सुटे तेल विक्री करताना एखादा उत्पादक अथवा ठोक विक्रेता आढळल्यास आणि या तेलात भेसळ आढळल्यास 5 लाख रुपयांपर्यंत दंड आणि 6 महिने ते 6 वर्षाची शिक्षा होऊ शकते। अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केलेल्या साठ्यातील काही नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत। कोपरी येथील पूर्व द्रुतगती मार्गावर असणाऱ्या ब्रिटिशकालीन कोपरी पुलाचं रुंदीकरण आणि मजबूतीकरण करण्याची मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केली आहे। ठाणे पूर्व पश्चिमला जोडणारा हा ब्रिटिशकालीन पूल जुना आणि जीर्ण झाला असून या पुलाची मुदतही संपली आहे। सध्या हा पूल वाहतुकीसाठी अपुरा पडतो। ठाणे महापालिकेनं काही वर्षापूर्वी या पुलाला समांतर नवीन पूल बांधला होता, मात्र हा पूलही आता कमी पडतोय। रस्ते विकास महामंडळानं आनंदनगर टोलनाक्याजवळ रस्ता रुंदीकरणाचं काम हाती घेतलंय। या रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक कोपरी पुलाकडे वळवण्याची शक्यता आहे। त्याचा भार पालिकेनं बांधलेल्या नवीन पुलावर येऊ शकतो। यासाठी ब्रिटिशकालीन कोपरी पुलाचं रुंदीकरण केल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटू शकतो। रेल्वे प्रशासनाकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात आलाय। वाहतुकीच्या दृष्टिकोनातून जुन्या आणि जीर्ण झालेल्या पुलाचं रुंदीकरण आणि मजबूतीकरण करणं आवश्यक असून या प्रकरणी येत्या सर्वसाधारण सभेत या पुलाचा प्रश्न नरेश म्हस्के उपस्थित करणार आहेत। जिल्ह्यातील अतिरिक्त ठरवण्यात आलेल्या पावणे चारशे शिक्षकांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे। या शिक्षकांचा 2 महिन्याचा थकित पगार त्वरित देण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य शिक्षण सचिवांनी दिले आहेत। या आदेशामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली। शालार्थ प्रणालीद्वारे मंजूर असलेल्या पदापेक्षा ज्यादा शिक्षक काम करत असतील तर त्यांना वेतन देऊ नये असे आदेश राज्याच्या शिक्षण संचालकानं दिले होते, त्यामुळे जिल्ह्यातील 450 शिक्षण शिक्षक अडचणीत आलेत। या शिक्षकांना 2 महिन्याचा पगारही मिळू शकलेला नाही। शिक्षक सेनेनं या विरोधात शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढला। शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी यावर चर्चा झाली। अतिरिक्त शिक्षकांचा वेतन रोखण्याचा अधिकार शासनाला नसल्याचं यावेळी निदर्शनास आणण्यात आलं। या शिक्षकांचं 2 महिन्याचं वेतन दिवाळीपूर्वी मिळावं अशी मागणी करण्यात आली, त्यावर अतिरिक्त मुख्य शिक्षण सचिवांनी त्वरित वेतन देण्याचे आदेश दिले आहेत। ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयानं 5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना तहसीलदारांना अटक केली आहे। विनीत शिरमाडे यांनी काही खोदकाम केलं होतं, त्या खोदकामावरील रॉयल्टी भरली नाही म्हणून कर्जतचे तहसीलदार युवराज बांगर यांनी त्यांच्याकडे 10 लाख रुपये मागितले होते। ही नोटीस मागे घ्यायची असेल तर 10 लाख रुपये द्यावेत अशी त्यांची मागणी होती। एवढे पैसे देणं शक्य नसल्याचं शिरमाडे यांनी स्पष्ट केल्यावर तडजोड होऊन ही रक्कम 5 लाख रुपये ठरली। विनीत शिरमाडे हे ठरल्याप्रमाणे बांगर यांच्या घरी 5 लाख रुपयांची रक्कम देण्यासाठी गेले। त्यांनी ही रक्कम बांगर यांना दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं त्यांना रंगेहात अटक केली।
दुसऱ्या एका घटनेत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने रायगडचे तलाठी दत्ता जाधव यांना 5,000 रुपये घेताना अटक केली. दिलीप मोरे यांना जमिनीच्या नोंदणीमध्ये काही फेरबदल करून हवे होते. हे फेरबदल करण्यासाठी जाधव यांनी पैशाची मागणी केली होती. हे पैसे विभागीय निरीक्षकाच्या कार्यालयात स्वीकारताना जाधव यांना रंगेहात पकडण्यात आलं. सध्या लाचलुचपत विभागातर्फे लाचलुचपत प्रतिबंधक सप्ताह आयोजित करण्यात आलाय. मात्र असं असतानाही सरकारी कर्मचारी अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतात. वीज जोडणी खंडित करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या एका कर्मचाऱ्यास मारहाण होण्याची घटना कासारवडवली परिसरात घडली. महावितरणचे कर्मचारी रघुनाथ वाघमारे हे ओवळा परिसरातील बोरुडेवाडी इथे थकित वीज देयक असलेल्या मेघनाथ पाटील यांची वीज खंडित करण्यासाठी गेले होते. मात्र त्याला मेघनाथ पाटील यांनी विरोध केला. त्याला न जुमानता वाघमारे यांनी वीज जोडणी खंडित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ओवळा माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला दीपावली स्नेह मेळाव्याचं आयोजन केले. या दीपावली स्नेह मेळाव्यात गुणवंतांचा सन्मान करण्यात येणार आहे. भारतीय संस्कृतीच्या सण उत्सव परंपरेचं दर्शन घडवणारा गीत उत्सव हा विशेष कार्यक्रम या निमित्तानं सादर केला जाणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना अदिती भागवत यांच्याबरोबरच हास्य अभिनेते संतोष पवार, किशोरी अंबिये आणि अतुल तोडणकर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. येत्या 1 तारखेला संध्याकाळी 6 वाजता उन्नती गार्डन पटांगणावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाचं यंदाचं हे 4थं वर्ष आहे. दिवाळी आता अगदी जवळ आली असून दिवाळीसाठी केल्या जाणाऱ्या फराळाचा सुगंध सध्या घराघरातून दरवळतोय. दिवाळीच्या आधी आठवडाभरापासूनच पूर्वीपासून घरोघरी फराळाची लगबग सुरू होत असे. पण आता जमाना बदलला असून नोकरीनिमित्त महिला वर्ग मोठ्या संख्येनं घराबाहेर जात असल्यामुळं तयार फराळ आणण्याकडेच जास्त कल दिसून येतो. तरीही अनेक हौशी स्त्रिया वेळात वेळ काढून फराळाचे पदार्थ बनवतात. बाजारात सध्या अगदी घरगुती पद्धतीनं तयार केलेल्या फराळालाच जास्त मागणी दिसून येते. शहरातील पोळीभाजी विक्री केंद्रातून मोठ्या प्रमाणावर फराळाचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दिवाळीसाठी लागणारी करंजी 300 रुपये किलो, शंकरपाळी 200 रुपये, चकल्या 250 रुपये किलो, तर लाडू 150 रुपये किलोनं मिळत आहेत. तर बारीक शेव चिवडा 200 रुपये किलो दरानं उपलब्ध आहे. बाकी अनारसे, कडबोळी, चिरोटे हेही सध्या चढ्या भावानं विकले जात आहेत. शनिवार रविवारी तर फराळाच्या दुकानात विशेष गर्दी दिसत होती. बाजारात तयार मिळणारा फराळ ही जरी सोय असली तरी घरच्या गृहिणीनं आपुलकीनं आणि प्रेमानं तयार केलेल्या पदार्थांची सर या पदार्थांना येत नाही हेही तितकंच खरं.